भावाबहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा आणि या नात्याला अधिक गहिरेपणा देणारा भाऊबीजेचा सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. आपल्या लाडक्या भावाचं औक्षण करून त्याच्या समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी भगिनींनी प्रार्थना केली. दिवाळीच्या चैतन्यमय पर्वात साजऱ्या होणाऱ्या भाऊबीजेमुळं घरोघरी कौटुंबिक स्नेह अधिकच वृद्धिंगत झाला, तर भाऊरायांनी सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत जिव्हाळ्याचं नातं जपलं. दिवाळी पर्वातील एक महत्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. यावर्षी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पाडवा आणि भाऊबीज हे सण एकाच दिवशी आले होते, त्यामुळे घरोघरी उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या लाडक्या बहिणीकडं ओवाळणीसाठी जाण्यासाठी बंधुरायाची गडबड सुरू होती, तर भाऊराया आपल्या घरी येणार म्हणून बहिणीही नटून थटून त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या. आकर्षक रांगोळ्या साकारून बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचं स्वागत केलं. त्यानंतर भाऊबीजेचा हळवा सोहळा पार पडला. बहिणींनी भावाला ओवाळून औक्षण करून त्याच्या उत्कर्षासाठी प्रार्थना केली. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया. द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया रे, तशी पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया. चांदीचे ताट चंदनाचा पाट, चांदीचे ताट चंदनाचा पाट, सुगंधी गंध दरवळे रांगोळी पथाट. भात केशराचा घास अमृताचा, देऊ घाली ती भाऊराया रे, वेड बहिणीची रे वेडी माया. भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करत त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते, तर भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो आणि कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन देतो. भाऊबीजेच्या सणातून पवित्र नातं जोपासण्याची संस्कृती अधोरेखित होते.